महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर काल सोलापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन रयत क्रांती संघटनेच्या वतीने वाळवा तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनाच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री आमदार अमितभाई शहा, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार देवेंद्रजी फडणवीस, सांगली जिल्हा पोलीस प्रमुख, इस्लामपूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहेत. निवेदन देतेवेळी रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व नेर्ले गावचे माजी सरपंच लालासाहेब पाटील, वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले, सांगली जिल्हाध्यक्ष विनायकराव जाधव, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहनसिंह पटवेकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण उथळे, संदीप फारणे, भाजप शहर अध्यक्ष सचिन कचरे, कामगार नेते संदीप पाटोळे, सलमान सय्यद, सरफराज डाके, जितेंद्र सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष लालासो धुमाळ, राहुल पाटील, स्वप्नील लोहार, स्वप्नील सूर्यवंशी, रोहन बाबर, सारंग बाबर, मनोज पाटील, असीफ डाके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दिनांक 16 मे रोजी शेतकरी नेते, माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे सध्या महाराष्ट्रभर जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या माध्यमातून राज्यभर संपर्क दौरा सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात या दौऱ्याला व होणाऱ्या जाहीर सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या समस्या समजावून घेतल्या जात आहेत. शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे वारंवार राज्य सरकारच्या अन्यायकारक भूमिकेबाबत सर्वसामान्य लोकांच्या बाजूने सतत बोलत असतात. याचा राग आघाडी सरकारच्या मनात सतत खदखदत असतो. यामुळेच महाराष्ट्रभर आमदार सदाभाऊ खोत यांचे वाढते वर्चस्व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला पेलतं व बघवतही नाही. या चिडीपोटी सोलापूर येथे त्यांच्यावरती भ्याड हल्ला झालाय. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांना किंवा राज्यात सध्या सुरू असलेल्या चुकीच्या पद्धतीवर कोण खरे बोलेल या नेत्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. असा भ्याड हल्ला करणे व दादागिरीची भाषा वापरणे चुकीचे असून या भ्याड हल्ल्याचा तपास व्हावा व हल्ला करणाऱ्या गुंडांवरती कडक कारवाई करावी. यापुढे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार झाल्यास महाराष्ट्रातील रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत व पुढे येणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी ही राज्य सरकारची राहील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.